नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 पुरवठा विश्लेषण या प्रकरणाला सुरुवात केली होती आणि त्यातील पुरवठा पत्रक या घटकामधील दोन संकल्पना पाहिल्या होत्या. त्यातली पहिली जी संकल्पना होती ती म्हणजेच वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि दुसरी जी संकल्पना होती ती म्हणजेच बाजार पुरवठा पत्रक. आकृती आणि तक्त्याच्या स्वरूपामध्ये आपण या दोन्ही संकल्पना मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेल्या आहेत. आज आपल्याला जी महत्त्वाची संकल्पना पाहायची आहे ती म्हणजेच पुरवठा निर्धारक घटक. पुरवठा निर्धारक घटक हा जो घटक आहे तो मुख्यत्वे करून 25% जो अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्यातील भाग आहे. परंतु स्वयं अध्यापनासाठी तुम्हाला दिल्यामुळे पुरवठा निर्धारित करणारे जे घटक आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग, पुरवठा निर्धारित करणारे जे घटक आहेत ते घटक का महत्त्वाचे आहेत किंवा ते घटक पुरवठा वाढवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी वस्तूची किमतीवरून पुरवठा कसा निश्चित होतो, इतर कोणते घटक पुरवठा निर्धारक घटक म्हणून कारणीभूत ठरतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यातला पहिला जो घटक आहे तो म्हणजेच त्या ठिकाणी वस्तूची किंमत. किंमत हा पुरवठा निर्धारित करणारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पुरवठा निर्धारित करणारा पहिला घटक आपण पाहतो आहे वस्तूची किंमत. किंमत हा वस्तूच्या पुरवठ्यावरती परिणाम करणारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आता असं का, तर वस्तूची किंमत जर जास्त असेल तर जास्त किमतीला उत्पादक काय करतो, बाजारपेठेमध्ये जास्त पुरवठा त्या ठिकाणी किंवा जास्त वस्तू विक्रीसाठी ठेवतो. आणि जर एखाद्या वस्तूची किंमत जर कमी असेल तर कमी किमतीला कमी पुरवठा तो उत्पादक बाजारपेठेमध्ये काय करतो, आणतो. म्हणजे जास्त किमतीचा फायदा घेण्यासाठी उत्पादक जास्त वस्तू किंवा नगरसंख्या बाजारपेठेमध्ये आणतो आणि वस्तूची किंमत जर कमी असेल तर त्या ठिकाणी ती वस्तू कमी प्रमाणात उत्पादन करतो किंवा कमी प्रमाणामध्ये विक्रेता बाजारपेठेमध्ये ती वस्तू आणतो. कारण त्या वस्तूपासून मिळणारा जो नफा आहे तो कमी असतो. म्हणून या ठिकाणी पुरवठा निर्धारित करणारा घटक म्हणून जी वस्तूची किंमत आहे ही किंमत पाहणं खूप गरजेचं आहे. हा पहिला घटक आपल्याला पुरवठा निर्धारित घटक म्हणून त्याच्याकडे पाहावे लागेल. पहिला घटक वस्तूची किंमत. आता वस्तूची किंमत का महत्त्वाची आहे, कारण किंमत हा वस्तूचा पुरवठ्यावरती परिणाम करणारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. जास्त जर किंमत असेल तर उत्पादक काय करतो, जास्त किमतीचा फायदा घेण्यासाठी बाजारपेठेमध्ये जास्त वस्तूंची नगरसंख्या विक्रीसाठी आणतो. आणि जर वस्तूला जर किंमत कमी असेल तर तो काय करतो, कमी किमतीला कमी पुरवठा म्हणजेच ती जी नगरसंख्या आहे ती कमी प्रमाणात त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये आणतो. कारण त्याला माहिती असतं की त्या वस्तूपासून मिळणारा जो नफा आहे तो काय आहे, कमी आहे. कारण या वस्तूची किंमत कशी आहे, कमी आहे. कमी किमतीला त्या ठिकाणी लोक जास्त खरेदी करत नाही. म्हणून या ठिकाणी किंवा जरी खरेदी केली कमी किमतीला तरी त्या ठिकाणी उत्पादकाला मिळणारा जो नफा आहे तो कसा असणार आहे, कमी असणार आहे. म्हणून जास्त किमतीला अधिक पुरवठा केला जातो आणि कमी किमतीला कमी पुरवठा केला जातो. दुसरा त्या ठिकाणी पुरवठा ठरविणारा जो घटक आहे तो म्हणजेच उत्पादनाची स्थिती. पहा, दुसरा घटक आपण पाहतो आहे उत्पादनाची स्थिती. उत्पादनाच्या स्थितीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी उत्पादनाची स्थिती तंत्रज्ञानाची स्थिती कशा पद्धतीची आहे, तंत्रज्ञान कोणत्या पद्धतीचे वापरलेले आहे, दुसरा घटक आपण पाहतो आहे तंत्रज्ञानाची स्थिती. उत्पादन तंत्रातील सुधारणांमुळे उत्पादन खर्च काय होतो, कमी होतो. आता उत्पादन तंत्रामध्ये जर सुधारणा असेल, आधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर केला असेल तर निश्चितपणे आधुनिक तंत्रज्ञान वापरायचं म्हणजेच त्या आधुनिक तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी किंवा आधुनिक तंत्र खरेदी करण्यासाठी आधुनिक व त्या ठिकाणी लागणारा जो जी यंत्र आहे ती खरेदी करण्यासाठी काय होणार आहे, खर्च काय होणार आहे, खर्चसुद्धा काय होणार आहे, जास्त होणार आहे. आणि या जास्त खर्चामुळे काय होणार आहे, निश्चितपणे उत्पादनाला तयार करण्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो कमी पडणार आहे. अशा परिस्थितीत काय होतं,
तंत्रज्ञानाची स्थिती जर सुधारित असेल तर उत्पादन खर्च काय होतो, तर उत्पादन तंत्रातील सुधारणांमुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढते आणि पुरवठाही काय होतो, वाढतो. बऱ्याचदा आपल्याला अशी परिस्थिती सुद्धा दिसते की उत्पादन तंत्र जर भुरसटलेला असेल किंवा त्या ठिकाणी जुनाट उत्पादन तंत्र असेल तर त्या जुनाट उत्पादन तंत्रातून मिळणारं जे उत्पादन आहे ते त्या ठिकाणी काय होतं, कमी होतं आणि त्यामुळे पुरवठासुद्धा काय होतो, कमी होतो. उत्पादन तंत्र जर सुधारित असेल किंवा चांगल्या पद्धतीचं असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, हे उत्पादन खरेदी करण्यासाठी त्या उत्पादकाला एकदाच खर्च करावा लागणार आहे आणि हा खर्च केल्यानंतर त्याला प्रत्येक वर्षी हा खर्च करावाच लागेल असं नाही. मग अशा वेळेस त्या ठिकाणी पहिल्या वर्षी जर त्याला उत्पादन कमी झालं तर निश्चितपणे दुसऱ्या तिसऱ्या वर्षी त्याला उत्पादन काय होणार आहे, जास्त होणार आहे आणि या जास्त उत्पादनातून तो जास्त त्या ठिकाणी काय करू शकतो, नफा मिळवू शकतो. म्हणून तंत्रज्ञानाची जी स्थिती आहे, उत्पादन तंत्रातील सुधारणा असेल तर उत्पादन खर्च काय होईल, कमी होईल आणि उत्पादन काय होईल, वाढेल आणि त्यामुळे पुरवठा पण काय होईल, वाढेल. म्हणून दुसरा घटक म्हणून तंत्रज्ञानाची जी स्थिती आहे हा घटक आपल्याला पुरवठा निर्धारक घटक म्हणून पाहावा लागेल. तिसरा म्हणजे उत्पादन खर्च. उत्पादन घटकाच्या किमती वाढल्या तर उत्पादन खर्च पण काय होतो, वाढतो, परिणामी पुरवठा काय होतो, कमी होतो. पहा, तिसरा पाहतो आपण उत्पादन खर्च. उत्पादन घटकाच्या किमती जर वाढल्या, उदाहरणार्थ उत्पादन तयार करणार लागणारे जे कच्चा माल आहे, यंत्रसामग्री आहे, त्याच्या जर किमती वाढल्या तर उत्पादन खर्च पण काय होतो, वाढतो आणि हा उत्पादन खर्च त्या ठिकाणी करण्यासाठी भांडवल मोठ्या प्रमाणात काय केलं जातं, गुंतवलं जातं आणि त्याचा परिणाम उत्पादन तयार करण्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल कमी प्रमाणात त्यामुळे काय होतं, उपलब्ध होतो. कारण भांडवल कमी पडतं आणि हा कच्चा माल कमी त्या ठिकाणी काय होतं, उपलब्ध होतो आणि त्याचा परिणाम पुरवठा पण काय होतो, कमी होतो. म्हणून या ठिकाणी तिसरा जो घटक आहे उत्पादन खर्च, उत्पादन घटकाच्या किमती वाढल्या तर उत्पादन खर्च पण काय होतो, वाढतो आणि उत्पादन घटकाच्या किमती जर कमी झाल्या तर निश्चितपणे उत्पादन खर्च पण काय होतो, कमी होतो. अशा पद्धतीने उत्पादन खर्च हा घटकसुद्धा पुरवठा वाढवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी पुरवठा कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतो. त्यानंतर चौथा घटक आहे तो म्हणजेच पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधांचा जर आपण विचार केला तर वीज घ्या, वाहतूक घ्या, दळणवळणाच्या सुविधा घ्या, या सुविधांचा परिणामसुद्धा उत्पादन प्रक्रियेवर आणि नकळतपणे त्यामुळे पुरवठ्यावरती होत असतो. या सुविधांच्या अभावामुळे पुरवठा कमी होतो आणि सुविधांची अधिक उपलब्धता असल्यास पुरवठा जास्त होतो. उदाहरणार्थ जर आधुनिक यंत्र साहित्याचा वापर केला आणि ही यंत्र साहित्य जे आहे किंवा ही यंत्र आहेत ती जर विजेवर चालणारी असतील तर त्या ठिकाणी काय होणार आहे, निश्चितपणे विजेवर चालणारी ही यंत्र जास्तीत जास्त उत्पादन करू शकतील. दुसरं म्हणजे वाहतुकीची सुविधा. वाहतुकीच्या किंवा दळणवळणाच्या सुविधा निर्माण केलेलं उत्पादन बाजारपेठेपर्यंत पुरवण्यासाठी किंवा यासाठी लागणारा कच्चा माल आहे तो कच्चा माल कंपनीपर्यंत किंवा उत्पादन घटकाच्या ठिकाणापर्यंत आणण्यासाठी जर दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध नसतील तर त्या ठिकाणी निश्चितपणे उत्पादन पण काय होणार आहे, कमी होणार आहे आणि त्याचाच परिणाम काय होणार आहे, पुरवठ्यावरती होणार आहे. मग वीज, वाहतूक, दळणवळण इत्यादी ज्या पायाभूत सुविधा आहे त्याचा परिणाम उत्पादन प्रक्रियेवरती आणि पुरवठ्यावरती होतो. या सुविधा अभावामुळे पुरवठा काय होतो, कमी होतो आणि या सुविधा जर अधिक प्रमाणात उपलब्ध असतील तर पुरवठा काय होतो, जास्त होतो. म्हणून पायाभूत सुविधा जास्त असतील तर त्या ठिकाणी पुरवठा काय होणार आहे, जास्त होणार आहे आणि पायाभूत सुविधा जर जास्त असतील तर त्या ठिकाणी पुरवठा पण काय होणार आहे, जास्त. पायाभूत सुविधा कमी, पुरवठा कमी. त्यानंतर पाचवा जो घटक आहे सरकारचे धोरण. सरकारचं धोरण उदाहरणार्थ कर धोरण घ्या किंवा अनुदान घ्या, औद्योगिक धोरण घ्या, इत्यादीमुळे निश्चितपणे उत्पादन आणि पुरवठा वाढेल किंवा कमी होईल हे सरकारचं धोरण आणि स्वरूप यावरती काय असतं, अवलंबून असतं. अनुकूल शासकीय धोरणामुळे काय होतो, पुरवठा वाढतो. शासकीय धोरण जर अनुकूल असेल, व्यापाऱ्यांना सहकार्य करणारं असेल, उद्योजकांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देणारं असेल तर निश्चितपणे पुरवठा काय होणार आहे, वाढणार आहे. आणि हेच धोरण जर प्रतिकूल असेल, त्या कच्च्या मालावरती जर मोठ्या प्रमाणात कर सरकारने लादले असतील, आयात निर्यात गोष्टींवरती जर कर लादले असतील तर या सगळ्या गोष्टीचा परिणाम कशावरती होतो, तर निश्चितपणे त्या पुरवठ्यावरती होत असतो. म्हणून सरकारचं धोरण कसं आहे,
व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल आहे किंवा प्रतिकूल आहे या धोरणाचा पुरवठा ठरवण्यावरती पण काय होत असतो, परिणाम होत असतो. म्हणजे सरकारचं करविषयक धोरण घ्या, सरकारचं अर्थसाह्य घ्या, उत्पादकांसाठी जे अर्थसाह्य दिलं जातं ते घ्या, सरकारचं औद्योगिक धोरण घ्या. या धोरणामुळे उत्पादन आणि पुरवठा कमी जास्त होऊ शकतो आणि त्यामुळे सरकारच्या धोरणावरती पुरवठा काय असतो अवलंबून असतो. त्यानंतर नैसर्गिक परिस्थिती घ्या. कृषी उत्पादनाचा पुरवठा नैसर्गिक परिस्थितीवरती पण काय असतो अवलंबून असतो. उदाहरणार्थ कृषी उत्पादनाचा पुरवठा जर उदाहरण आपण घेतलं तर ज्या देशामध्ये चांगले हवामान असेल, पाऊस आणि चांगले हवामान मुबलक प्रमाणात असेल, निश्चितपणे कृषी उत्पादन काय होणार आहे, वाढणार आहे. आणि ज्या देशामध्ये नैसर्गिक हवामान किंवा त्या ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात असेल तर पुरवठा पण काय होणार आहे, कमी प्रमाणात होणार आहे. म्हणून नैसर्गिक परिस्थितीचा सुद्धा या ठिकाणी पुरवठ्यावरती काय होत असतो, परिणाम होत असतो. त्यानंतर सातवा घटक आपण पाहणार आहोत तो म्हणजे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. भविष्यकालीन किमतीचा जर अंदाज आपण पाहिला तर त्या ठिकाणी भविष्यकालीन किमतीचा अंदाजाचा परिणामसुद्धा काय होतो, पुरवठ्यावरती होत असतो. नजीकच्या भविष्यात किमती वाढण्याची शक्यता असल्यास उत्पादक काय करतात, साठा वाढवतात. एखादी वस्तू घ्या की नजीकच्या काळामध्ये त्या वस्तूच्या किमती काय होणार आहे, वाढणार आहेत, असं जर त्या ठिकाणी उत्पादकाला किंवा विक्रेत्याला कळालं तर विक्रेता काय करतो, त्या ठिकाणी अशा वस्तू काय करतो, मोठ्या प्रमाणात त्याचा साठा करून ठेवतो. आणि या साठा केलेल्या ज्या वस्तू आहे तो उत्पादक हा साठा काय करतो, त्यामुळे त्याचा साठा वाढवल्यामुळे निश्चितपणे त्याचा पुरवठा पण काय होतो, वाढतो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय होणार आहे, उत्पादक ह्या अशा भविष्यकालीन किमतीचा अंदाज लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात काय करणार आहेत, साठा वाढवणार आहेत. म्हणजेच नजीकच्या भविष्यात किमती वाढण्याची जर शक्यता असल्यास उत्पादक साठा वाढवेल आणि त्यामुळे पुरवठा काय होणार आहे, कमी होणार आहे. साठा वाढून ठेवेल भविष्यकाळामध्ये, याच्या किमती काय होणार आहेत, वाढणार आहे. म्हणून आत्ता होणारा जो पुरवठा आहे तो उत्पादक काय करतात, कमी करतात आणि साठ्याचं प्रमाण काय करतात, मोठ्या प्रमाणात वाढतात. पहा, गेल्या 3-4 वर्षापूर्वी तूरडाळीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. याचं कारण काय होतं तर पुरवठा अचानकपणे बंद झाला होता. शासनाने तुरीचं उत्पन्न कमी झालं आहे म्हणून त्या ठिकाणी काय केलं, उत्पादकांनी काय केलं, भविष्य काळामध्ये याच्या किमती वाढतील म्हणून त्या तुरीच्या डाळीचा साठा मोठ्या प्रमाणात करून ठेवला. आणि मग सर्वसामान्य ग्राहकांना तुरडाळ बाजारपेठेमध्ये मिळतच नव्हती, आणि मिळाली तर त्याच्या किमती कशा होत्या, भरमसाठ किमती होत्या. 250 रुपये किलो त्यावेळेस तुरडाळ झाली होती. याचं कारणच काय आहे तर या ठिकाणी भविष्य काळामध्ये म्हणजे भविष्यामध्ये याच्या किमती वाढणार आहे हे उत्पादकांना कळतं आणि त्याचा परिणाम म्हणून उत्पादक साठा मोठ्या प्रमाणात करून ठेवतात आणि पुरवठा अचानकपणे काय करतात, थांबवतात. आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी आपल्याला पुरवठ्यावरती झालेला दिसतो. भविष्यकालीन किमतीचा अंदाज कसा आहे, या अंदाजाचा परिणाम त्या ठिकाणी त्या पुरवठ्यावरती होत असतो. भविष्यकाळात एखाद्या वस्तूची किंमत कमी होणार आहे असं जर त्या ठिकाणी त्या उत्पादकाला वाटलं किंवा समजा कळालं तर त्या ठिकाणी तो उत्पादक काय करणार आहे, आहे त्या किमतीला काय करणार आहे, ती वस्तू विकणार आहे. आणि त्यामुळे त्याचा पुरवठा निश्चितपणे काय होणार आहे, त्या किमतीला ती वस्तू विकल्यामुळे काय होणार आहे, त्याचा पुरवठा वाढणार आहे. मोठ्या प्रमाणात जेवढ्या काही वस्तू आहेत त्या विकून मोकळा होणार आहे. अशा परिस्थितीत त्याचा पुरवठा काय केला जातो, वाढवला जातो. म्हणजेच भविष्यकालीन किमतीचा जो अंदाज आहे त्याचा परिणाम पुरवठ्यावरती होत असतो. नजीकच्या काळामध्ये भविष्यात किमती वाढण्याची शक्यता असल्यास उत्पादक काय करणार आहे, साठा वाढवेल आणि त्यामुळे पुरवठा कमी होईल. या उलट किमती कमी होण्याची जर शक्यता असल्यास उत्पादक साठा कमी करेल आणि पुरवठा काय करेल, वाढवेल. ही परिस्थिती, उलट परिस्थिती किंवा एकमेकांच्या विरोधात परिस्थिती या ठिकाणी भविष्यकालीन किमतीच्या बाबतीत दिसून येते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो आठवा घटक आहे तो इतर घटक म्हणून आपण या ठिकाणी पाहणार आहोत की इतर घटकांमध्ये बाजाराचं स्वरूप घ्या. बाजाराचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे याचा परिणामसुद्धा त्या पुरवठ्यावरती होत असतो. बाजार कशा स्वरूपाचा आहे, समजा बाजार त्या ठिकाणी गावातील बाजार असेल किंवा शहरी बाजार आहे, या बाजाराचं स्वरूप किंवा त्या ठिकाणी स्पर्धा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात असेल किमतीच्या बाबत किंवा त्या ठिकाणी पुरवठ्याच्या बाबत, साठ्याच्या बाबतीत जर मोठ्या प्रमाणात स्पर्धा असेल तर निश्चितपणे या गोष्टीचा परिणामसुद्धा त्या वस्तूच्या पुरवठ्यावरती झालेला आपल्याला दिसतो. किंवा
त्या ठिकाणी असंख्य ग्राहक वस्तू घेण्यासाठी येत असतील. बाजाराचं स्वरूप हे त्या मोठ्या स्वरूपाचा असेल, बाजार हा मोठ्या स्वरूपाचा असेल, मर्यादित स्वरूप नसेल, तर त्याचा परिणामसुद्धा त्या ठिकाणी वस्तूच्या पुरवठ्यावरती होत असतो. त्यानंतर इतर वस्तूच्या सापेक्ष किमती, इतर वस्तूच्या ज्या सापेक्ष किमती आहे त्या सापेक्ष किमतीचा परिणामसुद्धा पुरवठ्यावरती होत असतो. समजा पुरवठा करत असलेली वस्तू आहे त्याला जर पर्यायी वस्तू बाजारपेठेमध्ये उपलब्ध असेल आणि अचानकपणे त्या वस्तूच्या किमती जर वाढल्या तर त्या ठिकाणी काय लोक काय करतात, त्याला पर्यायी असणारी जी वस्तू आहे तिचा काय करतात, मागणी मोठ्या प्रमाणात करतात आणि त्याचा परिणाम उत्पादक मग त्याला पर्यायी असणाऱ्या ज्या वस्तू आहे त्याचा त्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढवतात. मग इतर वस्तूंच्या ज्या सापेक्ष किमती आहेत, किंवा याचं उदाहरण असंही देता येईल, इतर वस्तू ज्या आहेत म्हणजे वस्तूचे उत्पादन करायला लागणारे जे उत्पादनाचे घटक आहेत त्याच्या किमती जरी वाढल्या तर त्याचा परिणाम साठ्यावर पुरवठ्यावरती होत असतो. उदाहरणार्थ उत्पादनाचे जे घटक आहेत, जे आपले चार घटक आपण म्हणतो, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, या चारही घटकांच्या किमती जर वाढल्या तर त्याचा परिणाम पुरवठ्यावरती होत असतो आणि या चारही घटकाच्या किमती जर कमी झाल्या तर त्या ठिकाणी त्याचाही परिणाम पुरवठ्यावरती होतो. मग इतर वस्तूंच्या सापेक्ष किमतीचा परिणामसुद्धा त्या ठिकाणी पुरवठ्यावरती होत असतो. त्यानंतर आयात निर्यात संबंध घ्या. आयात आणि निर्यातीचा परिणामसुद्धा त्या ठिकाणी पुरवठ्यावरती होत असतो. निर्यातीमुळे देशातील वस्तूंची उपलब्धता काय होते, कमी होते. म्हणजेच आपल्या देशामध्ये एखाद्या वस्तूची मोठ्या प्रमाणात जर उपलब्धता असेल किंवा उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्या वस्तूंची काय होणार आहे, निर्यात आपण मोठ्या प्रमाणात काय करणार आहे आणि त्यामुळे आपल्या देशातील वस्तू दुसऱ्या देशात गेल्यामुळे त्याची जी उपलब्धता आहे ती काय होते, कमी होते आणि त्यामुळे पुरवठा पण काय होतो, कमी होतो. तर आयातीमुळे काय होतं, तर आयातीमुळे देशातील पुरवठा वाढतो, आपल्या देशामध्ये त्या वस्तू नाही आहे म्हणून आपण दुसऱ्या देशातून काय करतो, आयात करतो आणि त्याच्यामुळे आपल्या देशातील जो पुरवठा आहे तो काय होतो, वाढतो. म्हणजेच आयात निर्यातीचा जो संबंध आहे तो सुद्धा या ठिकाणी पुरवठा वाढवण्यामध्ये आणि कमी करण्यामध्ये किंवा पुरवठा निर्धारित करणारा घटक म्हणून त्याच्याकडे पाहता येईल. त्यानंतर औद्योगिक संबंध घ्या. औद्योगिक संबंध कसे आहेत याचा सुद्धा परिणाम त्या ठिकाणी पुरवठ्यावरती होत असतो. जर या ठिकाणी औद्योगिक संबंध इतर देशांबरोबर सलोख्याचे असतील, मैत्रीपूर्ण असतील, तर निश्चितपणे देशाचा पुरवठा काय होणार आहे, कमी होणार आहे. औद्योगिक संबंध जर इतर देशांबरोबर चांगले असतील तर मोठ्या प्रमाणात आयात करून देशाचा पुरवठा वाढवता येणार आहे. याचा परिणामसुद्धा औद्योगिक संबंधाचा परिणामसुद्धा त्या ठिकाणी पुरवठ्यावरती होत असतो. त्यानंतर उत्पादन घटकांची उपलब्धता. उत्पादन घटकांची जी उपलब्धता आहे, उत्पादन जे घटक आहे, उत्पादन तयार करण्यासाठी लागणारे जे घटक आहे त्याची भारतामध्ये असणारी उपलब्धता कशी आहे. भारतामध्ये हे उत्पादनाचे घटक जर मुबलक प्रमाणात असतील तर निश्चितपणे कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी पुरवठा देशाला वाढवता येईल आणि हे उत्पादनाचे घटक जर त्या ठिकाणी कमी प्रमाणात उपलब्ध असतील तर मोठ्या प्रमाणात दुसऱ्या देशातून ते काय करावे लागतील, आयात करावे लागतील आणि त्याच्या किमती जर भरमसाठ असतील तर ते आयात करणं जर शक्य नसेल, त्याचा जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती खर्च होत असेल तर निश्चितपणे देशाचा पुरवठासुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. मग या उत्पादन घटकाची उपलब्धता आपल्या देशामध्ये कशी आहे याचा परिणामसुद्धा पुरवठ्यावरती होत असतो. अशा पद्धतीने 8 मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये 8 मुद्दे महत्त्वाचे, 7 मुद्दे आणि 7 मुद्द्यांमध्ये नंतर 8वा 1 मुद्दा आपल्याला या 8 मुद्द्यांमध्येही तुम्ही उपमुद्दे जे केलेत त्याचे मुद्दे करून त्या ठिकाणी जवळजवळ 10 मुद्द्यांमध्ये हा प्रश्न लिहू शकता. उदाहरणार्थ वस्तूची किंमत हा पहिला घटक, उत्पादन खर्च हा दुसरा, तंत्रज्ञानाची स्थिती हा तिसरा, बाजारपेठेचं जे स्वरूप आहे तो चौथा, त्यानंतर पायाभूत सुविधा घ्या, आयात आणि निर्यात घ्या, भविष्यकालीन अंदाज घ्या, नैसर्गिक परिस्थिती घ्या. अशा पद्धतीने जवळजवळ 10 मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. हा जो घटक आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला स्वयं अध्यापनासाठी दिलेला आहे. पुरवठा निर्धार करणारे घटक अभ्यासक्रमामध्ये तुमच्या 25% शासनाने जो अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्यातील हा घटक आहे. मी जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या घटकाची माहिती देते आणि जेव्हा म्हणते की 25% अभ्यासक्रमातील कमी केलेला हा घटक आहे तेव्हा निश्चितपणे त्या प्रश्नाच्या समोर किंवा त्या मुद्द्याच्या समोर तिथे तुम्ही मेन्शन करा. म्हणजे तुम्हाला तो प्रश्न 80 मार्काच्या पेपरसाठी नाही हे लक्षात येईल,
हा प्रश्न तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणून त्या ठिकाणी काय केला जाऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. तुम्हाला या प्रश्नाची माहिती असावी. पुरवठा निर्धारित करणारे घटक, जसं मागणी निर्धारित करणारे घटक आपण पाहिले, त्याच पद्धतीने पुरवठा निर्धारित करणारे हे जवळजवळ 8 हे घटक आपल्याला सांगता येतील. वस्तूची किंमत, तंत्रज्ञानाची स्थिती, उत्पादन खर्च, पायाभूत सुविधा, सरकारचे धोरण, नैसर्गिक परिस्थिती, भविष्यकालीन किमतीचा अंदाज आणि इतर घटकांमध्ये तुम्ही बाजाराचे जे स्वरूप आहे, इतर वस्तूच्या सापेक्ष किमती आहेत, आयात निर्यात संबंध आहे, किंवा त्याच्यामध्ये उत्पादन घटकांची उपलब्धता आहे, औद्योगिक संबंध आहे, हे घटकसुद्धा त्या 8व्या मुद्द्यामध्ये काय करू शकता, नमूद करू शकता. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरवठा निर्धारित करणारे जे 8 घटक आहेत ते घटक पाहिलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पुरवठ्याचा नियम, व्हेरी आयएमपी क्वेश्चन, पुरवठ्याचा नियम हा पाहायचा आहे. तो नियम, त्याची गृहीतके पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. धन्यवाद.